नमस्कार, मी ॲडव्होकेट मनीषा विकास बर्गे, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची मी सातारा जिल्हा समन्वयक आहे. प्रभातला आज वर्धापन दिनानिमित्त खूप खूप साऱ्या शुभेच्छा. प्रभातचं माझं खूप जुनं नातं आहे आणि सध्या गेली एक वर्ष मी प्रभातमध्ये दर बुधवारी जे सदर येतं महिला सक्षमीकरणासाठी त्याच्यामध्ये माझा एक ब्लॉग येतो आणि प्रभातमुळे ही मलाही लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली. आणि नक्कीच याच्यामध्ये तळागाळापर्यंत अगदी गावागावापर्यंत अनेक महिलांना सक्षमीकरणाचे धडे गेले असतील किंवा बालकांची जी हिंसा आहे तर त्याच्यासाठी हिंसा होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची हे सगळं गेली वर्षभर या सदरातून मी मांडलेलं आहे. तर आजच्या ह्या वर्धापन दिनानिमित्त पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. दैनिक प्रभातने अत्यंत समृद्धीने आपला वाचक वर्ग जोपासला आहे आणि दैनिक प्रभातमध्ये आलेल्या मार्मिक बातम्या, घटना, प्रसंग यांनी लोकांना दैनिक प्रभात वाचण्याचा जणू लळा लागला आहे. प्रभातच्या बाबतीत मी एवढंच म्हणेल की प्रत्येक भारावलेलं तत्व म्हणजेच प्रभात. आणि या प्रभातच्या विभागीय सातारा कार्यालयासाठीच्या वर्धापन महोत्सवानिमित्त मी त्यांना सस्नेह सदिच्छा व्यक्त करतो आणि पुढील वाटचालीसाठी सस्नेह सदिच्छा सह शुभेच्छा देत. मी उमेश झिरपे, मी बांधकाम व्यावसायिक आहे आणि पुणे सातारा या ठिकाणी नियमित प्रभात अंकाचं वाचन करतो आणि एक सामान्य वाचक म्हणून केवळ निर्भीड पत्रकारिता म्हणून या वर्धापन दिनानिमित्त माझ्या प्रभात वृत्तपत्राला शुभेच्छा मनापासून. नमस्कार. मी हेमंत कुमार खाडे, मी प्राथमिक शिक्षण विभागामध्ये अधीक्षक प्रशासन या पदावर काम करीत आहे आणि प्राथमिक शिक्षण विभागामध्ये विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी मानून प्रभात नेहमी बातम्या येत असतात आणि त्या बातम्या विद्यार्थ्यांना त्याचबरोबर शिक्षकांना आणि शिक्षण नवीन नवीन शिक्षण प्रवाह लोकांना माहीत करून देण्यासाठी प्रभातची भूमिका खूप महत्त्वाची आहे. त्याचबरोबर शिक्षणामधील बदल असतील ते वेळोवेळी प्रभातच्या माध्यमातून लोकांना माहीत होतात. आम्ही विशेषतः प्रभातचे यासाठी आभार मानू की त्यांनी यापूर्वी जे काम केलेलं आहे सर्व ज्या प्रभातमधील बातम्या असतात त्या सकारात्मक आणि प्रेरणादायी असतात. निश्चितपणानं इथून पुढे सुद्धा प्रभातची वाटचाल अशीच आणि खूप भरारी देणारी राहो अशा प्रकारे शुभेच्छा व्यक्त करतो आणि प्रभातला या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद.